दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. सांगलीच्या जागेबाबत घाई करण्यात आली. आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आम्ही सांगलीचे भाग आहोत हे एका रात्रीत हे विधान आलं नाही. सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही वर्षानुवर्ष काम करत आहोत. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतोय. सांगली जिल्ह्यातील भावना मांडणं माझं काम होतं. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सांगलीच्या जागेसाठी लढले. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आलेत. या परिस्थितीमध्ये काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवला असं सांगत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केलंय. आमदार विश्वजित कदम म्हणाले की गेल्या 2 वर्षापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. त्यात ती यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा 325 किलोमीटर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात 2 नेते चालले. मी नांदेड ते बुलढाणा पायी चाललो त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्न येतोच कुठे. कर्नाटकातील निवडणूक असेल तिथे काँग्रेसचे सिद्धरमैया विजयी झाले. ते सांगलीत आले तेव्हा त्यांच्या सत्काराचा पहिला कार्यक्रम सांगली शहरात आयोजित केला होता. एक काळ मी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आहे. महाराष्ट्रात वैचारिक राजकारण होत होतं परंतु व्यक्तिगत लढाई नव्हती. परंतु आज विरोधी पक्षातील आमदारांशी जाहीरपणे बोललं तरी हा भाजपात चाललाय, हा शिवसेनेत चाललाय, हा राष्ट्रवादीत चाललाय अशी चर्चा होते. याचा अर्थ राजकारणात व्यक्तिगत संबंध असूच नाही का? असं सांगत त्यांनी भाजप प्रवेशावर स्पष्टीकरण दिलंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.